गेल्या पंधरा दिवसांपासून देवळी तालुक्याला अतिवृष्टीनं अक्षरशः झोडपून काढलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागत आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीच खगडून गेली असून अजूनही अनेकांची शेती पाण्यात आहे त्यामुळे कोळी पिके मृत पावत आहेत त्यामुळे संपूर्ण देवळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा एकरी सरसकट पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी चालू वर्षाचं पीक कर्ज माप करण्यात यावं इत्यादी मागण्या देण्यात आलेल्या आहेत गेल्या महिन्याभरापासून देवळी तालुक्यात म्हणजे इतका प्रचंड पाऊस झाला की गेल्या जवळपास तीस वर्षात अशी अतिवृष्टी याआधी झाली नव्हती आणि शासनाची आकडेवारी जर सांगायचं झाल्यास तर पर्जन्यमान असा आहे की याआधी जवळजवळ सहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पाँच संपूर्ण पावसाळ्यात राहत होता परंतु या जुलै महिन्यातच म्हणजे आजपर्यंत कालच्या तारखेपर्यंत नऊशे मिलीमीटर पाऊस संपूर्ण तालुक्यात पडला काही दिवस असे आहे की देवळी तालुक्यातील सहा मंडळ आहे सहा मंडळ म्हणून हा तालुका आहे तर हा एक काही तारखा अशा आहे की त्या म्हणजे एकाच दिवशी पूर्ण देवळी तालुक्यामध्ये दे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती कि भयंकर असा अतिवृष्टी झाली आहे आणि यामुळे जवळजवळ तालुक्यातील नदी काठावरील संपूर्ण शेती खरडून गेलेली आहे यात शेती साहित्य असो खते असो बैलजोडी असो संपूर्ण वाहून गेलेलं आहे आणि शेतात आजही आजच्या तारखेत पाणी साचलेलं आहे अशा वेळेस आम्ही शेत देवळी तालुक्याकडे विशेषतः प्रशासनाचे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली आहे की शेतकरी आक्रोश मोर्चा आम्हाला तहसील कार्यालयावर आम्ही काढत आहोत यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की संपूर्ण देवळी तालुका हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आणि दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की यावर्षीचं चा चालू पीक कर्ज हे शासनाने माफ करावं त्यानंतर पीक विमा जो आहे तो शंभर टक्के पूर्ण लागू करावा आणि या सर्व या प्रमुख मागण्याचा आमचा आजचा शेतकरी आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर हो आहे